पाहिलं किती भव्य दिव्य ही सभा असणार आहे। दरम्यान त्या सभेच्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विनोद जिरे हे थेट जोडले गेलेले आहेत। तर विनोद काय सांगाल, अतिशय मोठ्या संख्येने हा मोर्चा जो आहे तो सध्या जालन्याकडे निघालेला आहे आणि तुम्ही सभेस्थळी आहात, त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाजाचे सगळे हे आंदोलक जमलेले आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे काय सांगाल? नक्कीच, जर पाहिलं तर काल सायंकाळपासून मराठा बांधव जे आहेत ते मनोज जरांजे पाटील यांच्या सराटे अंतरवली येथे होणाऱ्या सभेसाठी येत आहेत। आज विराट अशा गर्दीने या ठिकाणी मराठा समाज बांधव जमा होत आहे। अक्षरशः कालपासून जी गर्दी पाहायला मिळते आता सध्या देखील आपण पाहू शकता। हे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरचं चित्र आहे। हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला 12 तासासाठी। मात्र जर सध्याला पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः मुंग्यासारखे जे आहेत ते मराठा समाज बांधव जे आहेत ते एकत्र येत असल्याचं चित्र आहे। प्रचंड उत्साह मराठा समाज बांधवातील तरुणांमध्ये आहे। एकच मागणी आहे की मराठा समाजाचं कुंभीपत्र देण्यात यावं। या प्रमुख मागणीसाठी हे जे सभा आहे ती होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 सप्टेंबर रोजी या सराटे अंतरवली या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी 1 महिन्याची मुदत मनोज जरांगे पाटील यांना मागितली होती आणि त्या 1 महिन्याची मुदत आज संपलेली आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 10 दिवसांचा वाढ देखील यामध्ये केली होती, त्यामुळे आता 1 महिन्याची मुदत संपली आणि आज मनोज जरांगे पाटलांची सभा होत आहे। विराट अशी अभूतपूर्व न भूतो न भविष्यती अशी सभा जी होत आहे आणि एकूणच जर पाहिलं तर लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव या ठिकाणी येत आहे। मोठ्या प्रमाणात लहानांपासून वृद्धांपर्यंत या सभेसाठी जे मराठा समाज बांधव आहेत ते येत आहेत। या ठिकाणी काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली निघणार आहे आणि त्यानंतर ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज बांधव येत आहेत आणि आता पुढचे 10 दिवस बाकी आहेत जे की मनोज जरांगे पाटलांनी जास्तीचे दिलेले आहेत, त्यामुळे आता हा 10 दिवसाचा एक प्रकारे आपण अल्टिमेटम म्हटलं तरी हरकत नाही, कारण की सरकारला हा 10 दिवसाचा अल्टिमेटम असणार आहे। या 10 दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचं सरकार असेल त्यांना मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय असेल ती भूमिका असेल ती जाहीर करावी लागणार आहे। त्यानंतर 10 दिवसाच्या नंतर या जर मराठा आरक्षणावरती या ठिकाणी घोषणा झाली नाही किंवा निर्णय झाला नाही तर या आंदोलनाला वेगळं वळण देखील लागू शकतं असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं। तरुण मंडळी आहेत नेमकं ते कुठून आलेले तर आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करू मोहिनी, कारण की मोठा या ठिकाणी तरुण वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे। काय सांगाल, कुठून आलेला तुम्ही आणि कसा प्रतिसाद? मी माझ्या गावून आलेलो होतो, माझ्यासाठी जरांगे पाटलांनी आम्हाला आवाहन केलं म्हणून आम्ही आरक्षणासाठी आंतरवलीला आलो। आम्ही पुण्याहून आलेलो आहोत, जवळपास 1500 मराठा सेवक। आमची एकच मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट 50% आत OBC मध्ये आरक्षण दिलं पाहिजे सरकार। जर पाहिलं तर ह्या तरुणांचं म्हणणं आहे की OBC मध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे। खरं पाहिलं तर ही जी माझ्या पाठीमागं पब्लिक दिसतीये तशीच पब्लिक ही बीडच्या साईडने येते। ही जी प्रचंड असा जनसमुदाय आहे हा बीडच्या दिशेने येत आहे आणि असेच असाच जनसमुदाय छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे जालना असेल आणि इकडे पैठण असेल, या चारही दिशेने असाच मराठा समाजाचा जनसमुदाय हा सराटे अंतरवली या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी अशी सभा होणार आहे आणि या सभेतून आता नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलणार, काय संबोधणार, काय मराठा बांधवांना नवीन आंदोलनाची दिशा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय, पोलीस बंदोबस्त देखील आहे, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधेसाठी ॲम्ब्युलन्स देखील आहेत आणि इतर जे आहेत सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी मोठं या ठिकाणी चहापान असेल किंवा नाश्त्याची मोठी व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, पार्किंग देखील या ठिकाणी 80 एकरच्या आसपास जे क्षेत्रफळ आहे याच्यावरती आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी वाहनं आलेले तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलेले तर त्यामुळे आता या सभेतून नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। अगदीच विनोद, आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी आता येतो आहे, येण्यास सुरुवात झालेली आहे, सभेस्थळी सुद्धा तितकाच मोठा जनसमुदाय आहे। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटतो, मागच्या वेळी ज्या वेळी अशा प्रकारचा एक कार्यक्रम नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी मंडपाची जी कमतरता होती त्यामुळे अनेक जणांना त्याची झळ बसली आणि अनेकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता, त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कशी तयारी करण्यात आलेली आहे, कारण ऑक्टोबर हिटचा सुद्धा नुकसान या सभेला पोहोचू शकतो।
आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, उष्णता वाढलेली आहे, या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मराठा समाज बांधव आणि मनोजांच्या पाटलांनी स्वतः अशी व्यवस्था केलेली आहे। मात्र ही जी व्यवस्था आहे ती पडते कारण की या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव येत आहे आणि यामुळे ही नक्कीच या ठिकाणची जागा असेल, मंडप असेल, ही कमी पडणार आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी एक जणाला थोडासा आजार म्हणजे चक्कर आल्यासारखं झालं होतं आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे असा एखादा प्रश्न देखील उद्भवण्याची नक्कीच शक्यता आहे कारण की या ठिकाणी प्रचंड हीट आहे, उष्णता आहे, ऑक्टोबर हीट आहे। त्यामुळं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देखील मनोज जरंगे पाटलांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, मराठा समाज बांधवांनी नियोजन केलेलं आहे। मात्र या ठिकाणी जी जागा आहे ती आता अपुरी पडण्याची शक्यता आहे आणि हा देखील प्रश्न की एखाद्याच्या आरोग्याला देखील या ठिकाणी एखादा चक्कर, आता मगाशीच आपण पाहिलेलं की या ठिकाणी एका जणाला चक्कर आलेली आहे। हा आणि हे जे आता या ठिकाणी आपण पाहताय हा मोठा क्राऊड आलेला आहे, या ठिकाणी लहानांपासून वृद्धांपर्यंत आहे, याच्यामध्ये काही जणांना बीपी वगैरे असू शकतो। मात्र या ठिकाणी सुरक्षा, प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी डॉक्टरची टीम देखील या ठिकाणी तैनात केली करण्यात आली आहे। विशेष म्हणजे एखाद्याला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटल न्यायामध्ये न्यायचं असेल तर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत, ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध आहेत, त्यामुळं एखादी मोठी दुर्घटना होणार नाही। मात्र या ठिकाणी एखाद्याला चक्कर आली तर त्या ठिकाणी तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे, त्याला तात्काळ या ठिकाणी उपचार मिळाले जावेत यासाठी देखील या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे। अगदीच विनोद आपण पाहतोय, जरी तयारी केलेली असली तरी सुद्धा या ठिकाणी सतर्कता बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे। सगळ्या लोकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी, तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची काळजी घ्या। आपण ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे समाज बांधव येत आहेत, कशा भूमिका त्यांच्या आहेत, सरकारबद्दल आक्रमक भूमिका ते मांडतात किंवा आरक्षणासंदर्भात नेमकं काय त्यांचं आतापर्यंतचं म्हणणं आहे? नक्कीच, कारण की मी सकाळपासनं नाही कालपासनं म्हणजे 29 ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू आहे तेव्हापासनं या ठिकाणी पाहतोय आक्रमक भूमिका आहे मराठा समाज बांधवांच्या। एकच की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण द्या, सरसगट कुंडी प्रमाणपत्र द्या अशी मागणी आहे। आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, नेमकं त्यांच्या भूमिका काय आपण थेट जाणून घेणार आहोत। काय नंतर भूमिका आहे तुमची, काय आम्हाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्हाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, हे आमच्या हक्काची मागणी आहे। त्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, या सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही इथून आलेलो आहोत, या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही मराठा सरकारने मराठा आरक्षण द्यायला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे मराठा समाजाची। ते आपण जे मान्य केलो सगळे मावळे आम्ही आलेले छत्रपती महाराज न्याय मिळणारच पाहिजे आम्हाला, त्याच्यामुळे आपण पाहता हा प्रचंड संतापाची भावना आहे, आक्रमक भावना आहे। नक्कीच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।